गुड मॉर्निंग. आता आपण थोडं गार्डनमध्ये जाऊया. वहिनी मला दाखवणार आहे इकडे कसली कसली झाडं आहेत. दाखव वहिनी, काय दाखवते मला? थांबो करण्याची गाडी कसली? त्याला गोकर्ण असे म्हणतात. गोकर्ण म्हणजे ही वायलेट फुलं आहेत. ती वायलेट फुलं आहेत ना? नाही नाही नाही, मग अशी दाखवते छोटा अनंत. सांग हे काय आहे? ते लाल कमळाचं झाड. लाल कमळाचं झाड आणि हे गामळ. गामळ गामळ ते लालच आहे. पांढर ही अबोली आहे ना? ती अबोली. कढीपत्ता. कुठे कढीपत्ता? हा कढीपत्त्याचं ठीक आहे. आणि हा बघा, हिटलर आमचा झोपलेला आहे. त्याला झोप आहे. हिटलर त्याला आता खा झाली. हे काय आहे? जास्वंदीचं आहे. त्याला कणी येत म्हणतात. काय? गुलाबासारखं फुलालं आहे. त्याला कणी येत असं. कणी आहे गुलाबाचं. तिथे माडाचे हे ना हे. हां, पण ते जास्वंदीचं आहे. नाही नाही, म्हणजे गडद जास्वंद आहे. हे माझ्याकडे आहे तिकडे. ते कुठलं झाड आहे? लाल फुलं. हा, मागे कढीपत्ता आहे. तो मागे तो कढीपत्ता आहे ना? त्या फुलांच्या मागे तो कढीपत्त्याचं झाड आहे. हे काय आहे? हे जास्वंदच आहे ना? नाही, ते पिवळं फुल आहे. दुसरं येते रंगा म्हणतात त्याला. कणेर म्हणतात काही. हे अगस्तीचं फुलं झाड आहे. कसलं? अगस्त. अगस्त जे पत्रीत वापरतात ना गणपतीला आणायला. त्याला गोकर्ण मग आशीला व्यवस्थित फुलं आहे का? त्याला फक्त ही सिंगल आहे. माझी डबल आहे. हां हां, असं तिकडे कुमार काका उभा आहे. तो कुमार उभा आहे. इकडे ये म्हणून सांग. हॅलो, काय म्हणतो? हे आमच्या नेबरचं घर आहे. हो, कुमार सरज्योतिषी. सरज्योतिषी हे त्यांचं घर आहे. आणि हे त्यांचं अंगण आहे तिकडे. त्यांच्या अंगणात लावून घ्या. मी तिथं झाड आहे असं सांग. हो, कुठं आहे? हे काय ते समोर दिसते लावून घेतली. दाखवते मी आमच्या इथे. मला कुमारच्या घरी पण जायचं आहे. कुमार, तुझ्या घरी येणार आहे मी शूटिंग करायला. येऊ ना? सगळ्यांना अमेरिकेला घेऊन जाणार. ती जुईचं घेतलं. कुठे? ही जुई आहे. ही तो काय करतोय? पूजा करतोय का? सूर्याचं दर्शन. हॅलो, हे त्यांचं घर आहे. त्यांचं गेट आणि हे त्यांचं आवारण घर आहे. झाड आहे ग मोठं. पण हा पांढरा साफा ना? हा, या पांढऱ्या साफाची काल मला आईने अंगठी करून दाखवली. तू दाखवतेस म्हणजे मला शूट करता येईल. मी केली काल स्वतः. मी केली पण तू करून दाखव, कारण मला माझं स्वतःच शूटिंग करता येत. मी करते ना, तू कर. हा, ते तू असं करते. आई कसं करते? नाही, डायरेक्ट त्याच्यात घातलं. स्टेजमध्ये डायरेक्ट घातलं. मी होल नाही केले आधी. होल करायचं असतं. डायरेक्टच त्याच्यात घातलं तरी पण झालं ते. पण ते इक असं सिमेट्रिकल नाही होणार. चांगली आयडिया. अशी फुलाची अंगठी करतात. काल मी किती घेतली आणि हे प्रियासाठी गिफ्ट. मस्त लागते. छान.
हे चाफ्याचं फूल आहे पांढरा चाफा आणि त्याची अंगठी किती आहे हा हे प्राजक्ताचं झाड आहे हे हे छोटं आहे ना पण मोठं असतं ना प्राजक्ताचं सगळं काही आणि सगळी नारळाची झाडं आहेत आणि तिकडे हे नारळाच्या झाडाच्या मागे जो डोंगर आहे ना तिकडे इथून दिसतो बघा ते हाँ ते घर दिसतं त्याच्या मागे जो डोंगर आहे त्या डोंगराच्या पीकला वरती मारुतीचं देऊळ आहे हनुमान टेकडी म्हणतात त्याला आणि ह्या डोंगराला 250-300 स्टेप्स आहेत तिकडे जायला आणि आपण जाऊ एक दिवस तेव्हा मी शूटिंग करीन परत तिकडचं वर्ण व्ह्यू खूप म्हणजे त्या डोंगरावरनं वरती चढलो की हे घर देऊळ सगळं खूप छान व्ह्यू दिसतं तो डोंगर आहे आता तू कुठं चालली ही छोटी बाग आहे इकडे या घराच्या समोर म्हणजे आता आपल्याला बघून दाखवते एक मिनिट थांब या हे केळीचं झाड आहे ना हे काय अशोक ती लाल फुलावाली छान ती दौडून घेते ना काय मस्त फुलाली ती सुंदर कुठे गेलीस कुठे तो गेली हे कसलं झाड आहे ते बेलाचं झाड आहे शंकराला वाहतो तो बेल हा आपण शंकराला वाहतो ते बेल त्या बेलाचं झाड आहे मला एक पान घेच ना हेच ना हो 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 टाकेस असं तीन पानाचं झाड आहे हे असतं ना तीन पानं असं हे आहे का फूल हो हे शंकराचं झाड पिवळी फुलं दिसतात ती मामीकडे काल मी बघितलं शंकराचं झाड त्याला हा लाल फुलं होती याला पण एका बाजूला म्हणजे लाल होती आणि कुठे आता मला खाली उतर हे फणसाचं झाड आहे आणि तिथे समोर वरती बघा फणस लागलेत मस्त आता पिकले नसतील ना अजून हे फणसाचं झाड आहे आणि मिरीची वेल कुठे आहे दाखवून म्हणजे त्यालाच हे झाली आहेत का म्हणजे डार्क ग्रीन आहे आणि एक एकदम अशी गडद हिरवी आहे ती मिरी वेल आहे अच्छा आणि ते कसलं गुलाबी फूल आहे ग मोठं ते फूल कसलं आहे गुलाबी हे पेरूचं झाड लावलं आहे कुंडीत आता ते अजून छोटं आहे पण काही वर्षांनी होईल नसतं मोठं हे आपण पेरूचं झाड आहे आणि हे पण पेरूचं झाड आहे हे सुरणाचं झाड आहे हे सुरणाचं झाड आहे आणि ते सुरण खालती येतं जमिनीच्या खाली तर हे जे तुम्हाला हात लाव ना वहिनी हां हे जे वहिनी दाखवते ना ते फूल आहे वरती जमिनीच्या वर आलेला फूल आहे आणि त्याच्या खाली सुरण आहे म्हणजे आता ते तयार आहे ना काढायला खाली तर झाला आहे तयार तो काढला तर कधी काढणार आहे आता पाणी पडून गेलं की थोडं मग काढायचं हे पण सुरणाचंच झाड आहे हे जे झाड आहे त्या झाडावरती जे माड आहे माडावरती ते सुपारी लागते हा वेलीला
विड्याला आपण पान खातो ते ना पान पान खातो ती ही विड्याची पान आहे ती माडाला लागली आहे पण त्याचा वेल कुठे आहे ग खाली खाली लावलाय हे खालती लावली आहे वेल ती ती चढली आहे ना माडाच्या झाडावर माडीला चढली आहे माड आणि पान आपण विड्याला यूज करतो म्हणजे आपण पान खातो ते आणि हे झाडाचं झाड मी तुम्हाला खालती फळं दिसतात हा ती सगळे धुंबलं आहे त्याच्यावर पण आहे ते आणि वरती झाडाला आपण लावली आहे खूप वर्षापूर्वीपासून हे झाड आहे आणि मग लोणचं खूप छान लागतं धुंबला तर हे तमालपत्राचं झाड आहे आणि ते पान दाखव काढू हे तमालपत्राचं झाड आहे बघा हे तमालपत्राचं झाड आहे हां आणि त्याचं आत्ताच मी ते चुरडलं आणि त्याचा वास घेतला खूप सुंदर वास येतो मस्त हे तमालपत्राचं झाड आणि पानं तमालपत्र दादाच्या बागेत तीन झाडं आहेत हे तमालपत्राचं झाड आहे एवढी पानं आहे तमालपत्र तर खूप मोठं झाड आहे गं ते पण तिथे अजून झाड मग हे वापरता तुम्ही मी नाही आणत मग हे तुम्ही ड्राय सुकवता का सुकवून पण ठेवताय का किंवा अशी ताजी पण घालते चालतात ना मस्त आहे हे मिरचीचं झाड लाल मिरची लवंगी छोटी जी पापडाला वापर करतात ती कमालपत्र हां हे कमालपत्राचं झाड आहे कढीपत्ता हां मागे मागे आहे हां हे कमालपत्राचं झाड आहे त्याच्या मागेचं कढीपत्ता आहे आणि ही अळूचं झाड आहे अळूची पानं जी आपण अळूवडी करतो किंवा अळूची भाजी करतो ती अळूचं झाड आहे हे आवाळ्याचं झाड आहे मोठे चांगले जॅम वगैरे करतात तो हो जॅम आणि हा गवती चहा गवती चहा हो आणि ही ओव्याची पानं हां आपण भजी करतो भजी करतो ती चांगली मोठी पानं आहेत ओव्याची मामीकडे मी काल बघितलं ओव्याचं झाड त्याची छोटी छोटी पानं होती हां हे ओव्याची भजी कर ना मला खूप आवडतं आणि ते पण मागे गवती चहाच आहे ना गवती चहा गवती चहा आंब्याचं झाड आहे आणि अजून कुठे वरती अळू आहे हे ह्याचं झाड ना वेलची मसाला वेलचीचं झाड आहे आणि ही फुलं आहे ही म्हणजे ह्याच्या आतमध्ये मसाला वेलची आहे ना गं हे पडलं की त्याला मग वेलची म्हणजे हे फूल पडतं का खाली मग ते ड्राय होतं आणि मग ते ड्राय झालं की मग ते मग त्याला वेलची आधी फूल मग फळ हो पण मग ते फूल खाली पडल्यावर त्याला येतं नाही नाही तिथूनच मग आता फूल वेगवून झालं की मग तिथून वेलची म्हणजे तिथे हां म्हणजे फूल ते पाकळ्या पडणार आणि मग ते फूल आधी यायला पाहिजे हां आणि मग म्हणजे त्याच्या आतमध्ये वेलची आहे असं मला म्हणायचं आहे ना हां हे बघा आतमध्ये लागतंय मला म्हणजे आतमध्ये दिसतंय हो कडक आहे ना आतमध्ये हो हे कडक लागतंय मला हाताला आणि हे कळी फुलं आहेत त्याला कवर ती कवर पडेल आणि मग ती वेलची येईल मस्त केवढे आलेत बघ ना लागली वाळ्याचं झाड म्हणजे काय वाळा जो आपण सरबत करतो तो वाळा कुठचं झाड आहे याला वाळा असं म्हणजे सरबत करतो किंवा साड्यांना कस लागून नाही खाल्लं कधी सरबत वाळाच्या झाडाचं सरबत सरबताचं चार त्या दिवसात गरमी गरमी होते ना कसं करायचं त्याचा रस काढायचा त्याचा भुका नाही काढायचा याला खाली अशी मुळे येतात आणि आपण साडीला कस लागू नये म्हणून घालतो माहिती आहे तर तुला आई सांगितलं तुला आणि काहीतरी म्हणत असतील त्याला ते पण वाळाच म्हणतात वाळ्याचं सरबत घेतलं आता हा नारळ मिळाला ना मला तो येताना हे सदाफुलीचं झाड आहे खूप फुला येत त्याला तुला वास असतो नाही हे
हे एक आंब्याचं झाड आहे. आपण अजून वरती जाऊया आणि ही सगळी अळूची झाडं आहेत. आपण अळूवडी करतो किंवा अळूची भाजी करतो. आणि हे अननसाचं झाड आहे. अननसाचं झाड आणि ही लाल लवंगी लाल मिरची छोटी त्याचं झाड आहे. ते सगळं अननसाचे झाड आहे. आणि हे जे झाड आहे हे मदन बाण मोगऱ्याचाच प्रकार आहे ना. मोगऱ्याचाच प्रकार आहे हा मदन बाण मोगरा. आणि खूप सुंदर वास येतो ना. खाली पण पडली आहे खूप. खूप सुंदर वास आहे. खूपच छान वास. हे बघा इकडे इथे नारळ सोडतात. हे नारळ आहेत सगळे पडलेले. इकडे नारळ सोडायचं काम होतं आणि इकडे सगळी भांडी घातली जाते. आणि हे हा हे घर आहे पुढचं. हा पुढचा भाग आहे आणि हे घराचा मागचा भाग आता सोडला आहे. आणि आता तिकडे नवीन नाही हा पुढचाच आहे. हा म्हणजे हा हो कोकणी बोला म्हणते आता मला सजायचं. बोल म्हणते की अण्णा बेल लावलं चाफ्याचं झाड कापरे आणि बेल मस्त सरळ बांधून दोर बेलाक आता कोंबडी येईल. हा बरं आपण सगळी याचं सांडण आणि वडे मस्त होतात. हे आम्ही काल श्रद्धा वहिनीच्या घरी गेलो सांडण ते फणसाचं घराचं रसा ते करूया आपण एकदा. कुठे करणार ते ते मस्त लागलं मला. ह्याला काय म्हणतात वेखंड. वेखंड म्हणजे ह्याचं काय फूल असतं काय. ह्याला ह्याला खाली येत असं आल्यासारखं. हा 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 ते आपण वेखंड उगाळतो ते त्याचं हे झाड आहे. याला खाली वेखंड आहे. अच्छा खालती जमिनीच्या खाली येत. हे आपण वेखंड आपण उगाळतो ना ते या झाडाला खालती मुळाला येतं. त्याचं पान हो वास येतोय प्रॉपर वेखंडाचा. वेखंडाचाच आहे तो मस्त. तांबडी कृष्ण कमळ. तांबडी कृष्ण कमळ. हो हो त्याला फुलं पण हे बघ हे बघ हे बघ हे बघ आलं आहे कळा बघ आता येईल फुल हे बघ दिसत. याला जात म्हणतात ते गोल दिसत आहे. आणि त्याला एका बाजूला छोट भोग आहे त्याच्यासाठी लाकडाची फुटी करून घालायची आणि त्याच्यात नंतर धान्य घालून दळायचं. त्याच्यावर पूर्वीचे लोक पीठ करून भाकरी पोळी करून खात होतो. पण आता ते वापरतो म्हणजे चालू आहे म्हणजे यूज करतो ना. अगदी तुला हे करून शूटिंग करायचं आहे ते मांडून देते मी. चालेल चालेल करूया आपण. याला म्हणतात कळशी. तिला इथे शूटिंग कळशी मला माहिती. याला म्हणतात कळशी. ती असते तांब्याची. हे कळशीचं तोंड आहे. हे गप रे दादा हा राजू हा असा लावायचा. असं लॉक करायचं गळा आवडायचा. हे असं मग सोडायचं खाली. पुढे या मोबाईल घेऊन असं राजूने खाली सोडायचं. सर अजूनही खाली सोडलं की विहिरीत लाईट नाही आहे. तर आवाज करतोय बघा. हे विहिरीचं स्वच्छ पाणी असतं. आतमध्ये विहिरीला घरे असतात. खूप छान. त्यामुळे विहीर भरते. गार पाणी आहे स्वच्छ. अशी अशी कळशी आडवी करून हळूहळू बुडवायची. असा बुडबुडा आवाज आहे की कळशी बुडते.
तर कळशी बुडली आता रे त्यात अशी ना ओढायची आता तिला जवळ आली की तिला जवळ आला आणि तू शूटिंग करू बागेतून फिरून आलोय आमचा हिटला चुकलाय अजून नाश्ता करतो ही आता नाश्त्याची तयारी आता आम्ही नाश्ता करणार पोहे केले सुनील कधीच झाले येतो फोडणीचे पोहे केले आता आम्ही खाणार भूक लागली आहे कसलं लोणचं आहे आंब्याचं मला ते कालचं मेथांबा आवडलं आज नाश्त्याला कोडणीचे पोहे पपई आणि ह्याला सुकरुंडे म्हणतात हे गोड असतं खूप छान लागतं चणा डाळ आणि गूळ मिक्स करतात आणि आउटर कवरिंग त्याचं तांदळाचं पीठ असतं हां म्हणजे पुरणच चणा डाळ आणि गूळ आणि पुरणाचं आउटर कवरिंग येते तांदळाच्या पिठाचं असतं पण हे आत्ता आहे ते मुगाच्या डाळीचं सुकरुंडे आहे पण युजली चणा डाळ गूळ आणि आउटर कवरिंग तांदळाचं पिठाचं असतं खूप खूप छान लागतं